महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी निकोप स्पर्धेतून उत्पादन वाढावं या दृष्टीने पीक स्पर्धेचं आयोजन केलं जातं। कोकणाचा विचार करताना कोकणाचं प्रमुख पीक भात जे आहे हे भाताची पीक स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या पीक स्पर्धेचं आयोजन 3 पातळीवर केलं जातं। तालुका पातळी पीक स्पर्धा, जिल्हा पातळी पीक स्पर्धा आणि राज्य पातळी पीक स्पर्धा। तालुका पातळीवर नंबर आलेल्या 1 ते 5 नंबर आलेल्या लाभार्थ्यांनाच जिल्हा पातळीवर भाग घेता येतो। जिल्हा पातळीवर नंबर आलेल्या लाभार्थ्यालाच राज्य पातळीवर या स्पर्धेमध्ये भाग घेता येतो। तालुका पातळीवरील स्पर्धेसाठी शेतकऱ्याला जर भाग घ्यायचा असेल तर त्याच्याकडे भाताचं क्षेत्र असणं आवश्यक आहे आणि तशी 7-12 त्याची नोंद असणं आवश्यक आहे। किमान सलग 10 गुंठेचं क्षेत्र भात पिकाखालती असणं हे आवश्यक आहे। त्या संबंधित लाभार्थ्याच्या नावानं भात शेती असणं हेही एक अत्यंत आवश्यक आहे। तालुका पातळी भात पीक स्पर्धेसाठी 20 रुपये एवढी प्रवेश फी आहे आणि या प्रवेश फीसाठी पंचायत समिती, कृषी विभाग किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क साधावात। कमीत कमी 10 स्पर्धकांनी भाग घेतल्याशिवाय तालुका पातळी पीक स्पर्धेचं आयोजन केलं जात नाही आणि या 10 लाभार्थ्यांपैकी किमान 6 लाभार्थ्यांच्याकडे जर कापणी झाली आणि उत्पन्न घेतलं गेलं तरच या पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला जातो। निकोप स्पर्धेतून निश्चितपणे भाताचं उत्पादन किंवा प्रमुख पिकांचं उत्पादन वाढण्यास मदत होते एवढं मात्र निश्चित। 15 ते 20 वर्षापूर्वी जिथे भाताचं सरासरी ज्या तालुक्याचं उत्पादन 15 ते 20 क्विंटलच्या आसपास होतं तिथं आज या तालुक्याचं भाताचं कमीत कमी उत्पादन सरासरी उत्पादन हे आज 35 ते 40 क्विंटलपर्यंत पोहोचलेलं आहे। निश्चितपणे कृषी विभागाच्या सहकार्यांनी आणि या निकोप स्पर्धेतूनच शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग पाहून इतर शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेऊन हे उत्पादन निश्चितपणे वाढलेलं आहे। या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त रीतीनं सहभागी व्हावत, आपलं उत्पादन वाढावं आणि आपला आर्थिक फायदा वाढावा हा एक निश्चितच उद्देश आहे। यासाठी आपल्याला जर भाग घ्यायचा असेल तर आपण आपल्या तालुक्यातील पंचायत समिती, कृषी विभागाशी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधावा।